नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे एस टी संपाबाबत आजपर्यंतची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी एस टी कर्मचारी जिंकले अखेर झाला निर्णय केली मोठी घोषणा सात फेब्रुवारी सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा एस टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी सत्तावीस पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सरकारने अहवाल देण्यासाठी न्यायालयाने मुख्य सचिवांसह त्रिसदसीय समितीची नियुक्ती केली होती या समितीला अहवाल तयार करून त्यावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय घेऊन तो न्यायालयात दाखल करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्यासाठी बारा आठवड्यांची मुदत समितीला देण्यात आली होती आता ती मुदत तीन फेब्रुवारी रोजी संपली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे पुढील दोन दिवसामध्ये समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे यानंतरच एस टीच्या विलिनीकरणाविषयी पुढचे पाऊल उचलणे शक्य होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केले आहे परब यावेळी म्हणाले की एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने निर्णय होऊ शकलेला नाही एस बंद ठेवून कर्मचाऱ्यांच्या मागण्या हक्क मिळू शकणार नाही एस टीचा संप नाहक लांबविण्यात आला आहे त्रिसदस्यीय समिती जो निर्णय देणार आहे तो आम्ही मान्य करू ज्यांना तो निर्णय मान्य नसणार त्यांनी अपिलात जावे असे यावेळी अनिल परब यांनी सांगितले आहे